मायनी नावाचं सातारा जिल्ह्यात एक गाव आहे, तिथं मेडिकल कॉलेज एकानं काढलं, ते तिथल्या भाजपच्या आमदाराच्या ताब्यात आहे. काय प्रताप केला भाजपच्या आमदारानं, मेलेल्या माणसाला ऍडमिट केलं. माणसाला नाही, माणसांना, अनेक माणसांना. माणूस संदीप क्षीरसागर मेलेला आहे, त्याचं सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट आहे. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला असं रेकॉर्ड आहे. त्याच्यावर कोरोनाची सगळी ट्रीटमेंट झाल्याचं रेकॉर्ड आहे. त्यानंतर तो बरा झाल्याचा रेकॉर्ड आहे. आणि योजनेत घरी पोचवायला 50 रुपये होते, म्हणून 50 रुपयात त्याला घरपोच केलेला आहे असंही रेकॉर्ड आहे. म्हणजे ते 50 रुपये घरी पाठवायचे पण घरी सोड. म्हणजे माणसाला 50-60 कोटीचा भ्रष्टाचार आहे. राजेश टोपेंनी त्याची चौकशी लावलेली, आपलं सरकार गेलं नाही तर तो आमदारच आत गेला असता. या सरकारने ही चौकशी दाबली, आता कोर्टानं त्याच्यात लक्ष घातलेलं. म्हणजे तुम्ही टाळूवरचं लोणी खाताय. भारतीय जनता पक्षाला अशा आमदाराचा अभिमान आहे, कारण तो उपमुख्यमंत्र्यांच्या फार जवळचा आहे.